नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा आपला व्हिडिओ आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना 2021। खरीप पीक विमा 2021 अर्ज सुरू आहेत आणि यासाठी आपल्याला कागदपत्रे कोणते कोणते लागतात व अंतिम दिनांक किती तारखेपर्यंत आपल्याला हा पीक विम्याचा फॉर्म भरायचा आहे ते आपण बघूया। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2021-22 हंगामाकरिता नोंदणीसाठी राष्ट्रीय विमा संकेतस्थळ यावर आपल्याला जाऊन हा पीक विम्याचा फॉर्म भरायचा आहे। तर 15 जुलै 2021 ही पीक विमा भरण्याची शेवटची तारीख आहे। तरी शेतकरी बांधवांनी आपला पीक विमा लवकरात लवकर भरावा, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे बघूया आपण काय काय लागतात ती। तर आवश्यक कागदपत्रे आहेत आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 व 8 अ पीक पेरा स्वयं घोषणापत्र। तर या प्रकारची कागदपत्रं आपल्याला लागणार आहेत। तरी हे पूर्ण कागदपत्र आपण जेथेही आपल्याला प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा फॉर्म भरायचा असेल तेथे आपण ही कागदपत्रे घेऊन जाऊन आपण तेथे फॉर्म भरू शकतात। तर पीक विमा 2021-22 अंतिम तारीख आहे 15 जुलै 2021। तर शेतकरी बांधवांनी 15 जुलै 2021 आत आपला पीक विमा लवकरात लवकर भरायचा आहे आणि कागदपत्रं मी आपल्याला सांगितलेलीच आहेत, आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12, 8 अ पीक पेरा स्वयं घोषणापत्र। तर ही सर्व कागदपत्रं आपण घेऊन जायची आहेत आणि आपला पीक विम्याचा फॉर्म भरायचा आहे। अंतिम तारीख आहे 15 जुलै 2021। आपण शेतकरी चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुढील ही व्हिडिओ लवकरच।